मी कशाला आरशात पाहू मीच माझ्या रूपाची राणी. अग हो कती मिरवशील, महिना झाला अर्थ जाऊची हल्लीच पण नाही. मम्मी रवीन नाही तर काय, माझ्या नवऱ्याने केलंय माझ्यासाठी. अग तुझ्याच साठी केलंय ना, मग कणाला का उभं मिरवाला पाहिजे. हो जे त्या बी असताना मला जलवाला, मी नको जलवू का. त्या आहेत मोठे बाप्पाच्या. असो जे, आपण काय कमी आहो का, मी बी मिरवीन. त्यांना करू दे मोठपणा. येऊन दे बस तिला, मी दाखवल्याशिवाय त्या चैन नाही पराची मना, बघ तू. अरे पण त्यांना दाखवून काय तुला भेटणार आहे. ती कशी आहे तर माझी जलवाला, ही बघ माझ्या नवऱ्याने 8 तोल्याची गंठन केलंय, माझ्या नवऱ्याने तर 15 तोल्याचे केलंय, मी दाखवल्याशिवाय राहणार नाही तिला, बघ कती भारी केलंय, बघ तू. बापा बापा, ही तर मना फास ठेवायला लावेल. अहो पण मला विश्वासच पडतो नाही, तुम्ही आवरी मला 15 तोल्याची आवरी भारी गंठन केलंय. आता आवरे गावभर मिरवलीस तरी अजून तुझा विश्वास नाही. अहो तैसा नाही हो, पण कैसा आहे, तुम्ही आवरी भारी केले तर मला विश्वासच पडतो नाही, असं वाटतं मी स्वप्नालाच आहो. अरे स्वप्नांची जागी हो, नवऱ्याला चहा तरी पास. आई हो ग, मी तर विसरलोय गंठ्यांच्या बाहेर. थांबा, चाय पावडर संपलंय ना, साखर संपलंय, मी घेऊनशी येते दुकानाची, तुम्ही बस सांगून येतोय. कांता देव पावला न लग्न दिला, खायला तर नाही इच्छे. मी तर माझा हंगणा मुतना बंद केलंय. तर साला रविवार सारख्या दिवसाला पण घरांशी बाहेर जाऊन दे नाही. आज काहीतरी प्लॅन करून घरांशी बाहेर निघालाच लागल. महिना झाला घासा सुका सुका आहे. तुम्हाला सांगते टोपला बघ हा, पण लग्न काय करू नका. जाऊ दे, माझ्या मित्रांना फोन करू दे. सर फोन आलाय ना इतके टायमाला. ही पंकज शेठचा फोन. बाबा माझ सोय असेल 100%. उचल मग कानाव खोटी. काय रे कुठं आहो रे? आव काय तरी, तुला काय करायचं हाय? चाले हो नाटका नका करू, नीट सांगा. सोय करत असेल तर बोल, नाही तर नको काय बांड्या गोष्टी. बायकोचा बैल साला. काय रे काय बोललास? ही थांबा, त्याचा फोन स्पीकरवर ठेवते, आपण सगळी घेऊ याला. काय याचे बहिण, रविवार सारखा दिवस ना घरन राहिलास बायकोला चिटकून नुसता. साले हो लग्न करा मग तुम्हाला पण समजल काय परिस्थिती असते ते. ज्याची जलते ना त्यालाच कळत. अरे पण जलत पर्यंत तेल वाताचा कला. पहिले याच्या हुशाऱ्या ना, आता बघ बायकोला बोलतो हागवीन ना, आता याचीच फुसाची वेळ आली. पहिले कसा बोलायचा तो बायकोचा, अशी पहिले दिवशी कान फडा मारे का लास्ट पर्यंत समजला नाही पाहिजे बोलते का मारली म्हणून. ओह नो. हे बघा आता बांड्या गोष्टी बंद करा, मी काय सांगते ना ते ऐका. बाबा बाबा पंक्याने मग बायकोला लफाच केलाय, मस्त आहे ग. काय ग गंठन कधी केलास? हो महिना झाला केलंय, 15 तोल्याचे आहे. हा मला पण करायचंय जमिनीचा पैसा आल्यावर. करा हो करा, माझ्या नवऱ्याने हिमकी व केलंय. असं आहे काय? चला येते या. अहो दादा चाय पावडर ना साखर द्या ना अर्धा. अगं भाविका तू कशी आहेस? तू कुठं होती सृष्टी, एवढ्या महिने दिसलीस नाही. अगं आमची आई वाजारी होती ना, तिची इथे गेल तुम्ही महिना बघ आता आलो. वजन आहे रे जाम. बाबा गंठन कधी केला बोललीस पुन्हा नाही. महिना झाला नवऱ्याने केले 15 तोल्याची. बाबा बाबा बघ कधी भारी आहे ना. हो लय भारी आहे, चांगला उमे दिस मला तर नकली वाटतंय. काय नाही ओला आलतीस ग? चाय पावडर ना साखर जेवला आलतो ना, आमची यांना जाम चाय लागते. पंकज भाऊ ना चहा? हो दारू कवा सोडली त्यांनी. हो 12 झाला गे बाई. चल हा मी येते, ये कवा घरी. हो हो येईन नंतर. मला एक पेरण लावली ना, 2 हजमोलं द्या. ये बघा तुम्हाला सांगलंय ना तितकाच करा, जास्त काय बोललो ना बायको समोर का माझी वाट लागलीच म्हणून समजा. हा ठेवा आता पण ठेवा. बापा ही आली वाटतो. अगं सोना किती ताई, बसले तिच्याशी. थांबा मी येते चॅलेंज.
चालत चालत जायला ही आग लावी आली वाटत. मैना बा बाहेर होती त्याच बरा होता. कधी कधी असं वाटते ना या बायकांपेक्षा शेजारणीच डेंजर. कणाला जन्माला येताना या शेजारणी का माहिती. तुला खरच सांगू मी जाम नशिबवान आहे मला तुझे सारखी स्वीट आणि सुंदर बायको भेटली. बघा कति तारीफ करता. मी पण सांगू मी भी जाम नशिबवान आहे असा दिलदार नवरा भेटले मला. असं वाटतंय आज अख्खा दिवस फक्त आणि फक्त तुलाच बघत राहावा एवढी गोड दिसतो. खरंच मग बघा ना आईच्या लग्नाच्या आधी मला कधी प्रपोज करायचं तुम्ही पण आता एक बी गरज नाही. आज तुम्ही प्रपोज केल्याशिवाय मी राहणारच नाही. गप तुम्ही प्रपोज करा म्हणजे करा. काय बोलतोय प्रपोज करू अगं पण आता आपलं लग्न झालं आहे. मग काय झालं ते करा मला प्रपोज मी ऐकल्याशिवाय. आता पहिल्यासारखा रोमॅन्टिक पंकज दाखवतो तुला. तुला बघल्यावर माझे मनात वाटते तणतण. तुला बघल्यावर माझ्या मनात वाटते तणतण. म्हणून तुला केली 15 तोळ्याची कणखण. मी तुझा गोविंदा तू माझी लग्न कणखण. सरीचा सारी किती सजून दजुना किती सजून दजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस. आओ फोन वाजतोय. फोन वाजतोय तुमचा. आओ फोन वाजतोय. वाजू दे जाऊ दे. असेल काहीतरी कामाचं. नाही ना आज आज मला पूर्ण दिवस तुझ्यासोबत घालवायचा आहे. नाही 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 बस बस तू मना कुठे ना जाऊचा. आज मला फक्त तुझ्या सोबत दिवस घालवायचा आहे. काहीतरी कामाचं असं जाऊते ते काम बिम काय रोज आहेत काम. नाही आज फक्त पूर्ण दिवस तुझ्या सोबत. तुम्ही असं ऐकणारच नाही. मी सुचवते थांबा स्पीकर वर ठेवतोय बोला. हॅलो हॅलो पंकज सर आहेत का. हॅलो कोण सर. उलवा साईड वरून बोलतोय. मग मी काय करू सर. अहो ते राजेश सर आले नाही गावाला गेले. तुम्हाला माहीत आहे ना सुट्टी असल्यावर फ्लॅट पाहण्यासाठी कस्टमर येतात. पण माझी पण आज सुट्टी आहे. पंकज सर तुम्ही आलं तर बरं होईल सर. ही डील झाली तर 1-2 लाख रुपयेचा फायदा होईल. तुम्ही आले तर कसं कस्टमर चांगले हँडल करता. हो काय नको जाऊ दे आज माझं महत्वाचं काम आहे घरी. तू ठेव फोन मी तुला नंतर फोन करतो. ठेव. अहो जावा असं काय करता. मी तर रोज आहे ना घर आणि बायको तुमची रोजच असं ना काम महत्वाचं. बघा तू बोलतोस म्हणून आज जाते फक्त तुझ्यासाठी. काम मी फोन लावतो. हॅलो जमला का. हा नाही ना. हॅलो हा मला यायला जमेल आज. हो होईल ॲडजस्ट होईल ॲडजस्ट. नाही ना मी आहे तसाच निघतो आहे तसाच निघतो. हे बघा बॉक्स घेतलाय चाकणा घेतलाय. आता कोणी आवाज दिला तर इकडं तिकडं बघायचा नाही. जर माझ्या बायकोला समजला ना तर घरात जाऊन माझी काशी. हो बायकोचा बाई चल सांगते पक्की पिऊ वाट जाऊ मी पक्की पिईन. माझ्या नवऱ्यानं सोडली दारू देव मला पावलाय गो. माझ्या नवऱ्यानं सोडली दारू देव मला पावलाय. काय ग भाविका आज लयच खुश दिसतस. अरे सृष्टी अचानक कैसे कळलीस. बस बस तूच बोललीस ना टाइम असल्यावर ये माल. अरे हो हो थांब बस मी तुला चाय ठेवते. हो महिना भर असा सुखा हाय आप मोठशी पिते. लग्ना अगोदर माणूस ह्यो वाघ आणि लग्न झाल्यावर दमलेला गारव. लग्ना अगोदर माणूस लय मोठ्या गोष्टी करते. लग्नानंतर कशी फाटते. पंकज शेठ तुझी लग्नाची अवस्था बघून असं वाटतंय चायला वाजवटा राहिलेला बरा. तुम्ही लग्न करायला नको. चालेऊ तुमची फुकटची सोय कोण करायची ना माझीच इज्जत काढताव तुम्ही. का असतं र.
पण तूच बोलत अस ना पहिले का लग्न झाल्यावर बायकोला डोकं सर्वाची नाही आता यो बायकोला नुसतं लोटांना घालते पायाखाली. हे बघा तुम्ही माझा खास मित्र आहो, तुम्हाला म्हणून एक सांगतय, रातभर मोबाईलवर पप्प्या घेऊन दिवस घालवा पण आयुष्यान लग्न काय करू नका. अगो काय सांगू तुला सृष्टी, माझा नवरा जाम बदलले, माझ्या शब्दा बाहेर नाही जात. म्हणजे भाऊ सुधारलं वाटत का? सुधराचा नाटक करता सोंग करत असती न आईशी काय बोलतोस तू? सॉरी सॉरी, मला तसा नव्हता ग बोलायचा, मी असंच बोललो. त्या ठीक आहे, पण तुला सांगतोय माझा नवरा कामावशी आल्यावर घरानच बसतोय, तेव्हा बाहेर जावचं नावच नाही काढी. रविवारी तर माझ्याच सोबत असतं, नावच नाही काढी. बाबा देव पावला, आज कसं बाहेर गेलं? आज पण रविवार आहे ना. अगं यांच्या साईडवर माणसं आले प्लॉट बघायला. जात तर नव्हतं, पण मीनीच जबरदस्तीने पाठवलं, कारण की आपलाच फायदा आहे ना, पैसे भेटलं तर भेटलं. हल्ली हे जाम काम करता बाबा जाम पैसा कमवता आहे बघ, मला कंठण केलंय. 15 तोल्याची ना? तुला पैसा नाही, तूच बोललीस ना कशी तू काय म्हणा. अगो काय सांगू तुला, मला यांच्यावर विश्वासच पटना की त्यांनी आवरी भारी मना गंठन केलंय. मला तर जाम आवडलं, ते बी 15 तोल्याची. हो ग, लय भारी गंठन आहे तुझी, दाखव तरी मला बघू कशी वाटत. हो झे झे बघ, मला तर जाम आवडलंय बघ तू पण. हो ग आहे तो भारी, पण जरा जास्तीच वजन आहे ना, 15 तोल्याची वाटत नाही. म्हणजे बोलायचं काय आहे तुला? अगं ही खरी नाही वाटत मना, ही खोटी वाटतय. हो जे दे, काय बघू बी नको, तुला तर कव्वा चांगला माझा बघवाच नाही. खरंच मी कला खोटं सांगू? राहून दे. अगं हो घे शांत हो, आता आता तुला काय सांगू. राहून दे तुझा, तू तर नेहमीच जलतच असतस माझ्यावर. तुला माझ्यावर विश्वास नाही ना, चल मग आपली ते गावची सोनाराची कर, खरा त्या खरा होईल बरोबर सगळा, दूधचा दूध ना पाणीचं पाणी. अवरी बोलतोस ना तर चल बघू, जर माझी गंठण खरी निघली मग तुला बरोबर भेटते मी. हो हो बघ, नंतर बघ होईल त्या होईल बघू. चल चल. मोगरा फुलरा चालू राम वरम्याच्या दारी ना, त्या वेलू हो वेलू आभालावरी. मोगरा फुलरा चालू राम वरम्याच्या दारी ना. आओ भाभी आओ. मोरक्या गावन राम भाभी बोलतास? ताई बोल ताई. ताई बोला. यो गंठण याच्यान वारवाचाय. वारवायचंय काय बोलतोस? अग बरोबर का तू यो जे योग योगे किती तोळ चलवण्याचं? अजून याच्या 5 तोळे वारवाचंय. 5 तोळा? हो. काय ताई मला उल्लू बनवतय? म्हणजे 15 तोळ्याची आहे, महिन्यात झाला बनवून. शे हे तर डुप्लिकेट आहे. ओ शेट, नीट चेक करो, इनके नवरे ने अभी सोने का बनाया है. अरे ताई ए, माला काय शिकवणार तुम्ही, हे डुप्लिकेट आहे, 10 वर्ष झाले हे धंदा मध्ये मला. काय खोट आहे? अरे देवा देवा परमेश्वर बनवली राला सांग रिट ना नुसती मागे डुप्लिकेट गंठण झाला. आता नवऱ्याने तुला गंठण नाही बनवली, तुलाच बनवली. हे आता घाल तो नकली. हो जे ऐकलं पाहिजे होत, थांब येऊन दे त्याला बरोबर खेळतोय. हो तुझा नवरा नाही हो तेवढा साधा, येऊन दे कामाने चले ना. काम मला चल दाखवते कया असते रोजचा, कया असतो चल दाखवते. चल उठ यो, घे तुझा 15 तोल्याचा. काय पण बोल पण पंख्या, तुझी खरं शेवाची पालाची आयडिया एक नंबर होती. असा काय जास्त डोकावू नका करू, तुमची वायदा माहिती आहे. कुठं मैनाची भेटली पिवाला पिऊ दे मनापासून. कापूस पिंजवा गादी बनवा, ती काय गादी म्हणपी पसरा. कापूस पिंजवा आला तुझे स्वागता गुफा, जा याच्यान यान भेटल बघ तुला, पीत बसला सर. चल चल दाखव सगळ्याही गप्प. हॅलो हॅलो, कुठे आहे तुम्ही? हा डार्लिंग साईड वर.
खरं सांगा? अगं सोना, तूनेच पाठवलास ना? हा हा एक मिनिट, हा सर, हा 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 हॉल आहे. ओह नो. हा बेडरूम. हा हा सोना, मी तुला नंतर फोन करते. हा हो, तुम्ही कामावर लक्ष द्या, ठेवते मी. याच्या आयला तर नाही, याला बघतो याचा. ए सन्या, काय साली पंक्याची ऍक्टिंग आहे. बायकोला गोर बोलून लई गंडवतय र. काय मानला पाहिजे र पंक्याला. उभे हो, कुठे ऍक्टिंग करते. मान गए गुरु. मला पण सगळेच तुला मानला आज र. थेम बिल्डर र, काय आवाज काढला एक नंबर. अरे भाई, आपल्या ऍक्टिंग मुलं तर आपला चॅनल पुरा चाललाय पंकज ठाकूर. अरे तुम्ही नुसती व्हिडिओ काय बघताय, लाईक सबस्क्राईब करा. पंक्या, तू बायकोला गंडवतोस तरी कशी र? काय फॉर्म्युला आहे? काय यरी बायको केलीस काय? गंठन म्हणजे ह्यो तरी कसला जादू टोना आहे? हे बघा, तुम्हाला म्हणून सांगतोय, कोणला सांगायचं नाही. हो नाही, दारूची शपथ. दारूची शपथ. हे ऐक रे, बायकोला तुम्ही गंठन केलाय तो 15 तोलाचा खोटा आहे. तू वहिनीच सारखी दिसते का? कानाला रस दिलेली उतरवताव. दारू जास्त झाली का? जास्त सारखी काय दिसते र? बायको सारखी नाही, बायकोच आहे. बांबू मारला असो द्या. मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये 20 तोलाची करा खरं करते. मला मारतो बघ. हो हो, ये व्हिडिओ निला फसवली, पण पुढचे व्हिडिओ 20 तोलाची गंठन नक्कीच बघा. लाईक करा, सांग नाही लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा. पुढचे व्हिडिओ नक्की बघा. भेटू लवकरच. चल आता घरात जेवायला दे, चल भूक लागली. चल.